आता चौथी महत्वाची बातमी जेम विशेष मधली आहे, मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भातली. निवडणुका आल्या की कोणतेही सरकार घोषणाबाजीवर अधिक भर देते, त्याचाच प्रत्यय आता औरंगाबादकरांना येतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये येऊन रस्ते आणि 3 मोठ्या योजनेचे भूमिपूजन केले होते. मात्र या तिन्ही योजना आज जैसे थे याच परिस्थितीमध्ये आहेत. शहराची पाणी पुरवठा योजना, सफारी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचं स्मृती उद्यान, या 3 योजनेचा 1 इंच देखील काम सुरू झाला. औरंगाबादमध्ये यंदाच्याही निवडणुका फक्त घोषणाबाजीवरच होणार का असा प्रश्न चर्चेला जातोय. औरंगाबादच्या स्मृती उद्यानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक कारके. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचं. याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्मृती उद्यान बांधण्यात येणार आहे. एका महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात आले होते आणि त्यांनी शहरामधल्या महत्त्वाच्या ज्या 3 योजना आहेत, औरंगाबादची पाणीपुरवठा योजना, त्याचबरोबर सफारी पार्क आणि औरंगाबादमध्ये जे बांधण्यात येणार आहे ते बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती उद्यान. मी त्या उद्यानाच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या छातीपेक्षा वरी जे आहे ते गवत जे आहे ते आलेलं आहे, ते पूर्णपणे वाढलेली अशी परिस्थिती आहे. एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं उद्यान उभारण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी कुठलंही काम पूर्ण परिसर फिरल्यानंतर असं लक्षात येतं की कुठलंही काम या ठिकाणी सुरू झालेलं नाही आहे. कसलीही व्यवस्था या ठिकाणी महापालिकेच्या वतीने किंवा संबंधित ठेकेदारच्या वतीने करण्यात आली. त्याचं माझं कारण असं की एका महिन्यानंतर या 3 योजनेची परिस्थिती पाहिली तर जैसे तेच आहे. पाणीपुरवठा योजनेचे जे टेंडर निघालेले आहेत वर्क ऑर्डर बाकी, त्यामागचं कारण आहे की ज्या ठेकेदाराला हे काम दिले त्यांनी जी आपली अनामत रक्कम असते भरायची ती भरलेली नाही आहे. सफारी पार्कची तर प्रक्रिया पाहिलं तर ती निविदेमध्येच अडकलेली. आणि हे जे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान आहे याची परिस्थिती देखील तशीच आहे, कारण की यामध्ये अनेक देखील प्रत्यक्षामध्ये काम सुरू झालेलं. एकंदरीत पाहिलं तर मग हे सगळे भूमिपूजन कशासाठी असा प्रश्न औरंगाबादकर आणि येथील सर्व नागरिक आणि व्यावसायिक करत आहेत. कारण की येणाऱ्या काळामध्ये असं माहिती मिळते की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लागेल, त्याच अनुषंगाने सरकार जे आहे हे असे महत्त्वाचे निर्णय घेते, फक्त घोषणाबाजी करते. मग हे घोषणाबाजीच होणार का प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असे अनेक प्रश्न या भूमिपूजन आणि घोषणेतून निर्माण झालेत. कॅमेरामन संतोष शिरसाटचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. औरंगाबादच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून खान आणि बान, औरंगाबाद की संभाजीनगर आणि घोषणाबाजी यावरच होत आहे. औरंगाबाद शहरात रस्ते, पाणी पुरवठा आणि अस्वच्छता या प्रमुख 3 समस्या कायम असताना याला बगल देऊन फक्त घोषणाबाजीवर निवडणुका होत आहे. हेच यंदाही शिवसेनेला करायचे असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथ यांनी केला. दिखावा आहे. कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावरती ही शिवसेना पुढे चाललेली नाही. ठीक आहे, रस्त्याची कामं आता सुरू झाली आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा वर्षभर वेळ गेला, टेंडरिंग झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, वाटे व्हायला वेळ लागला, या सगळ्या गोष्टीनंतर कसं का होत नाही, रडत पडत रस्त्यांची कामं सुरू झालेली आहेत, परंतु ती सुद्धा योग्य रीतीने होत नाहीयेत हा आमचा आक्षेप आहे. सफारी पार्क आहे, सफारी पार्कच्या सुद्धा कामाचं अजून कुठल्याही प्रकारे काही झालेलं नाहीये. आज तुम्ही फार बरोबर बोललात की 1 महिना इथे झालाय तरी सुद्धा अद्यापपर्यंत 1 वीट काय, 1 कुदळ सुद्धा इथे कुठल्या कामाच्यासाठी सुरुवात झालेली नाही, ती जमिनीला लागलेली नाहीये, याचं अत्यंत दुःख आम्हाला इथे होतं. म्हणजे सर्व कशासाठी हे सगळं, निवडणुका आल्या की या सगळ्या गोष्टी करायच्या, निवडणुका आल्या की संभाजीनगरचा विषय घ्यायचा, निवडणुका आल्या की अशा पद्धतीने इथे येऊन उद्घाटन करायचे, मोठा गाजावाजा करायचा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनही महिन्यानंतर ही कामं सुरू होत नसेल तरी लाजीरवाणी गोष्ट आहे. शिवसेनेला भूमिपूजन करायचे होते तर तांत्रिक गोष्टी पूर्ण करून करायचे ना, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नव्हे असे भूमिपूजन केले तरी त्याचा उपयोग काय असा आरोप भाजपाचे माजी मंत्री आमदार अतुल सावे यांनी केला. भूमिपूजन होऊनही 1 महिन्यात अजूनपर्यंत कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिली गेली नाहीये. कॉन्ट्रॅक्टरने जी EMD भरायची असते ती EMD भरली नाही, त्या व्यतिरिक्त त्याने 300 कोटी रुपये मला वाढवून देण्यात यावे अशी मागणी सरकारला केली आहे, महापालिकेला केली आहे. या योजनेमध्ये जो जो 632 कोटी रुपये हे
महापालिकेने भरायचे आहेत. आज संभाजीनगरची महापालिकेची आर्थिक परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज 632 कोटी असो किंवा हे 300 कोटी रुपयाचा जो आज नवीन भुर्दन हेच जो वर्षभर अगोदर टेंडर झालं असतं ज्यावेळेस 22 डिसेंबर 2019 मध्ये टेंडर उघडलं होतं तर आज ही परिस्थिती आली नसती. सफारी पार्कचं तर अजूनपर्यंत टेंडरच प्रोसेस कंप्लीट झालेलं नाही पण त्याचं उद्घाटन केलं. एखादा प्रोजेक्ट ह्या राज्याचे मुख्यमंत्री त्याचं उद्घाटन करतात आणि त्याची अजून एक महिना झाल्यावरही त्याचं कुठल्याही प्रकारचं काम सुरू होत नाही ही खरोखर या राज्यासाठी एक दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे.